अमरावतीमध्ये बॅनर फाडण्यावरून भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालंय. पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडल्यानंतर राजकमल चौकामध्ये भाजपनं जल्लोष केला. या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी अमरावतीचे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर फाडले आणि या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो होता. यावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलेला आहे. ते एकमेकांच्या समोर आलेत. या प्रकरणी पोलिसांनी 20 भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र आरोपींना अटक केलं नाही तर अमरावती बंद पाडण्याचा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. आज शहर हे पूर्ण बंद करून टाकू, पूर्ण अमरावती जिल्हा बंद करून टाकू आणि याचे जे परिणाम होतील त्यात जर काही वाईट परिणाम झाले तर इथले सीपी स्वतः त्या कार्यक्रमात हजर होते. तेव्हा सीपीनं का त्याला अडवलं नाही, इथल्या पोलीस प्रशासनानं का त्याला अडवलं नाही, हे आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून जैन चुका केल्या त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे.